हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। फर्स्ट ऑफ ऑल आई कॉन्ग्रेचुलेट ऑल द स्टूडेंट्स दैट यू ऑल आर नाउ इन द 9th स्टैंडर्ड एंड वी आर प्रिपेयरिंग फॉर द सब्जेक्ट इंग्लिश। इट इज वेरी नाइस टू मीट यू हियर। एवरी ईयर वी मेट face to face in the classroom, but unfortunately we are meeting this time at the beginning of the year through this video. Now students, while we are preparing to English subject, it is very important change that we have to learn. आता सर्वात महत्त्वाचा जो बदल आहे या वर्षीचा इंग्रजी विषयामधला, आता हा या वर्षीचा सर्वात महत्त्वाचा बदल कुठला आहे याबद्दल आपण तो लक्षात घेऊया। कारण मित्रांनो लक्षात घ्या, आपण एक स्टँडर्ड पर्यंत जे इंग्रजी शिकलोय त्या एक स्टँडर्ड पर्यंत आपण जोही पार्ट लर्न केलेला आहे त्या लर्निंग मध्ये आपल्याला स्कूलमध्ये जोही क्वेश्चन पेपर होता इट वॉज फॉर 50 मार्क्स। म्हणजे आपण इंग्रजी हा विषय जो प्रिपेअर केलेला आहे हा एट स्टँडर्ड पर्यंत तो 50 मार्क्ससाठी चालेल। आणि आपण आता 9th साठी जे पाहतोय तो 9th साठी हा 50 मार्क्सचा नसून आता आपल्यासाठी इंग्लिश हे 80 मार्क्सचं असेल। म्हणजे आपल्यासाठी इंग्रजी हा जो आहे 80 मार्क्स हा रायटिंग पेपर आहे आणि 20 मार्क्स जो आहे हा 20 मार्क्सचा हा जो पार्ट असेल हा आपला ओरलचा पार्ट आहे। म्हणजे आपल्याला जे प्रिपेअर करायचं ते 80 प्लस 20 हा 80 प्लस 20 असा संपूर्ण जो पार्ट आहे हा असेल पूर्ण 100 मार्क्सचा। आता 100 मार्क्सच्या प्रिपरेशनसाठी आपण सर्वजण या ठिकाणी आहोत, आपण त्या ठिकाणी जे आता लर्न करतोय जो पार्ट पाहतोय यामध्ये सर्वांनी लक्षात घ्या, यामधला जो 8th 9th स्टँडर्डसाठीचा आणि जो पार्ट या वर्षी बोर्डाने म्हणजे गव्हर्नमेंटने जो आपल्यासाठी रिड्यूस केलेला आहे तो फक्त एवढ्या वर्षासाठीचाच आहे। आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये या वर्षी टोटल 4 युनिट्स आहेत, त्यानंतर काही ग्रामरचा पार्ट आहे आणि याच्यानंतर काही पार्ट जो आहे तो रायटिंग स्किलचा पार्ट आहे। या 4 युनिटपैकी आपल्याला फर्स्ट टर्मसाठी 2 युनिट असतील आणि सेकंड टर्मसाठी 2 युनिट असतील। आता जो रिड्यूस केलेला 25% जो रिड्यूस केलेला या वर्षासाठीचा जो पार्ट आहे आपल्याला तो लक्षात घ्यायचा आहे। याच्यामुळे आपला जो युनिट आहे सेकंड युनिटमधले 2 लेसन्स आहे 2.2 आणि 2.3। हा 2.2 व 2.3 हे दोनही लेसन जे आहे आपल्यासाठी ते रिड्यूस्ड आहे। आपल्याला या 2 लेसनवरती कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन हा एक्झाममध्ये विचारला जाणार नाही आणि अशा प्रकारचे 2 लेसन जे आहेत ते सेकंड टर्ममधले आहेत। एकूण संपूर्ण जो पार्ट आहे आपला 4 टॉपिक आपल्या सिलॅबसमधून ड्रॉप केलेले फक्त एवढ्या वर्षासाठीच हे लक्षात घ्या। आणि आपणही 9th मध्ये आहोत फक्त एवढ्या वर्षासाठीच आहोत, म्हणजे तुमच्यासाठी हा पार्ट जो आहे तो एक्झाममध्ये नसेल। सो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन्स विल नॉट बी आस्क यू बेस्ड ऑन द टॉपिक। हियर बोथ आर द लेसन्स एंड इन दिस लेसन 2.2 इज हेलन केलर एंड एना सोबिलियन एंड 2.3 इज मार्क ट्वेन। सो दीज 2 टॉपिक्स विल नॉट बी आस्क यू फॉर द एग्जाम। ओके गुड। नाउ वी हैव टू टेक इन योर माइंड एंड दैट पार्ट इज वेरी इंपॉर्टेंट। सो व्हाट इज इट व्हाइल वी आर प्रिपेयरिंग फॉर 80 मार्क्स सो व्हाट एग्जैक्टली पार्ट देयर विल बी फॉर यू इन द एग्जाम फॉर 80 मार्क्स। सो प्लीज बी फोकस्ड हियर एंड ट्राई टू अंडरस्टैंड।
इम्पॉर्टन्स दॅट. कारण मित्रांनो एक लक्षात मध्ये घ्यायचं, आपण जेव्हा विषयाची तयारी करतोय ही तयारी करत असताना आपल्याला त्या विषयामध्ये एकूण विचारले जाणारे क्वेश्चन, त्यामधले कंटेंट, तो क्वेश्चन कशा प्रकारचा आहे, त्या विषयाला आपल्याला इम्पॉर्टन्स देत असताना कोणत्या कोणत्या घटकांवरती फोकस करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि आपल्याला त्या समजल्याच पाहिजे. आणि जर आपल्याला त्या चांगल्या प्रकारे समजल्या तरच आपल्याला पूर्ण पाठ जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे तयार करता येत असतो. आता बघा 80 आणि 20 100 मार्क्सचं प्रिपरेशन करायचं. 80 मार्क्ससाठी आपल्याला विचारला जाणारा क्वेश्चन नंबर 1A हा असतो लँग्वेज स्टडीचा. याच्यामध्ये हा पार्ट आहे 8 मार्क्स. टोटल या ठिकाणी 6 बिट्स राहतात दिलेले, 1, 2, 3, 4, 5, 6. आणि या आउट ऑफ 6 पैकी यू हॅव टू सॉल्व एनी फोर. एव्हरी बीट विल बी फॉर 2 मार्क्स. मग 6 पैकी तुम्हाला 4 सॉल्व करायचे, प्रत्येकाला मार्क्स किती असतील, 2, म्हणजे किती झाले 8. आणि क्वेश्चन बी ए मधला लँग्वेज स्टडीचा, यामध्ये देखील आपल्याला जो दिला जातो 1 याच्यामध्ये ए ऑर बी आणि 2 याच्यामध्ये देखील ए ऑर बी, या 2 पैकी 1 सॉल्व करायचा, इथे 2 पैकी 1 सॉल्व करायचा, असा हा जो बी आहे हा बी असेल 2 मार्क्सचा. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा लँग्वेज स्टडीचा जो पार्ट आहे 8 स्टँडर्डमध्ये देखील आपला लँग्वेज स्टडीचा पार्ट हा प्रिपरेशनसाठी होता. मग आता हा जो लँग्वेज स्टडीचा पार्ट आहे, हा लँग्वेज स्टडीचा पार्ट एक्झॅक्टली कशा प्रकारचा आहे, मग याच्यामध्ये लँग्वेज स्टडीचा पार्ट नेमकं काय विचारलं जाणार आहे, काय येतं याच्यामध्ये, परत या ठिकाणी जे 6 क्वेश्चन असतात विचारले जाणार, याच्यामध्ये आपल्याला एरर्ससाठीचा क्वेश्चन असतो, त्याच्यानंतर आपल्याला स्मॉलर वर्ड असतात, त्या वर्ड पासून आणखी वर्ड, त्यातले लेटर्स वापरून आणखी वर्ड बनवा, हा एक क्वेश्चन दिलेला असतो 2 मार्क्ससाठी का, हा सेकंड कला. याच्यानंतर आपल्याला जे दिलं जातं याच्यावरचं फिल इन द ब्लँक दिलं जातं, वर्ड्स कम्प्लीट करा, एखादा वर्ड दिला असेल त्यामध्ये लेटर ड्रॉ केलेले असतील तो वर्ड कम्प्लीट करा, या प्रकारचे विचारले जातात. किंवा एखादं सेंटेन्स दिलं जातं त्याला पंक्चुएट करा, या प्रकारचे जे लँग्वेजशी रिलेटेड आहे, या लँग्वेजशी रिलेटेड क्वेश्चन असतात. इथे क्लॉजेस आणि फ्रेजेस असतात, फॉर्मेशन दिलेले असतात, म्हणजे एखादा वर्ड असेल त्याचा नाऊन फॉर्म बनवा, सफिक्स लावा किंवा प्रिफिक्स लावा आणि ते आपल्या सेंटेन्समध्ये यूज करा, या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला दिलेले असतात. आणि अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काय काय आणि कशा प्रकारचे क्वेश्चन दिलेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण बघायचे, आणि तो आपला संपूर्ण पार्ट जो आहे हा लँग्वेज स्टडीवरचा प्रत्येक लेसनमध्ये आपल्याला सॉल्व करायचा. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, आता हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे इथे देखील लक्षात ठेवायचं, क्वेश्चन नंबर 2 हा ए आणि बी, इथे याच्यामध्ये काय असतं दिलेलं, या ठिकाणी आपल्याला एक सी पॅसेज असतो आणि बी जो आहे बी मध्ये देखील आपल्याला एक सी पॅसेज विचारलेला असतो, हा 1 मार्क्स, हा 1 मार्क्स. यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी 1, ऍक्टिव्हिटी 2, ऍक्टिव्हिटी 3, ऍक्टिव्हिटी 4, ऍक्टिव्हिटी 5, ही ऍक्टिव्हिटी पॅसेजवरती असते, ही पॅसेजवरती असते, ओकेमध्येवरची असते, ग्रामर असते आणि पर्सनल रिस्पॉन्स असतो. ए मध्ये A1, A2, A3, A4, A5 आणि बी मध्ये B1, B2, B3, B4 आणि B5 या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. 10+10 हा जो पार्ट आहे हा 20 मार्क्सचा झाला. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे हा क्वेश्चन नंबर 3, इथे देखील ए आणि बी, आता हा ए आणि बी जो आहे हा पोएमचा सेक्शन आहे, इथे पोएमवरचा एक आपल्याला स्टांजा असेल, सो हियर विल बी अ स्टांजा अँड दॅट स्टांजा इज फॉर 5 मार्क्स अँड बी इज ऍप्रिसिएशन, सो इट इज फॉर 5 मार्क्स. लास्ट इयर ऑल्सो यू हॅव प्रिपेअर्ड पोएट्रीज फॉर ऍप्रिसिएशन इफ यू रिमेंबर व्हेरी वेल, सो
there was a question in your question paper in 8th standard of appreciation for 5 marks. Now this year also you have to prepare this for 5 marks. So what exactly is the change? This question is not new for you, but only the new thing is here that you have to prepare it in a different way. So exactly how the different way you have to prepare it? मागच्या वर्षी आपला जो विचार करत होता तुम्हाला डायरेक्ट सेंटेन्स दिले जायचे लाईन ऑफ स्टान्झास इन द पॅसेज फक्त लाईन्स लिहायच्या एवढंच म्हणजे तुम्हाला सेंटेन्स दिलं जायचं फक्त फिल इन द ब्लँक या प्रकारे ॲप्रिसिएशन असायचं आता तसं नसेल तुम्हाला फक्त दिलं असेल एक पॅसेज सेपरेट स्टान्झा दिलेलं असेल आणि त्या स्टान्झावरती ॲप्रिसिएशन लिहा म्हणून सांगितलेलं असेल म्हणजे हा क्वेश्चन नंबर 3 जो आहे हा क्वेश्चन नंबर 3 again on old possession. Question number 4, that is unseen passage. आता हा इथून पुढचा थोडासा वेगळा पार्ट येतो हा क्वेश्चन नंबर 4 इथे देखील ए आणि बी यामध्ये अनसीन पॅसेज आणि हा जो आहे समरी राईट अनसीन पॅसेज 10 मार्क्स समरी फॉर 5 मार्क्स हा समरीसाठी आपल्याला वेगळा पॅसेज दिला जात नाही मध्ये मागच्या वर्षी आपल्याला समरी नव्हती आपल्याला अनसीन पॅसेज विचारला जायचा समरीचा जो क्वेश्चन आहे तो थोडासा वेगळा आहे समरी कशी लिहिली जाते समरी कशा प्रकारे प्रिपेअर करायचं काय टेक्निक्स आपल्याला समरीसाठी वापरायच्या आपण आपला सिलेबस मूळ झाल्यानंतर त्यामध्ये पूर्ण पार्ट जो आहे तो स्टेप बाय स्टेप आपण सर्व त्यामधला लर्न करून घेऊया आता क्वेश्चन नंबर 5 जो आहे आता इथून पुढचा जो संपूर्ण पार्ट आहे तो येतो सर्व रायटिंग स्किलचा आता या पूर्ण रायटिंग स्किलच्या पार्टमध्ये बघा मित्रांनो हा क्वेश्चन नंबर 5 ए जो आहे या 5 ए मध्ये इथे दिले जातात लेटर्स टू लेटर्स 5 ए 1 अँड अगेन 5 ए 2 फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर्स वी हॅव टू प्रिपेअर इन 1-5 मार्क्स देन क्वेश्चन नंबर बी इट इज डायलॉग राइटिंग रिपोर्ट ऑर डायलॉग राइटिंग सो हाऊ एक्झॅक्टली द क्वेश्चन दॅट वी हॅव टू स्टार्ट विथ या इट इज स्टोरी ऑर डायलॉग आयदर वी हॅव टू story or dialogue. Question number 6, information transfer. Question number 6, that is 6A, information transfer. 5 marks. A 1 and A 2. And apply our mind in information transfer mode, don't question stuff. वर्बल टू नॉन वर्बल आणि परत नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल अशा दोन्ही प्रकारचे क्वेश्चन आपल्याला या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये विचारले जातात हा जो आहे हा असतो एक्सपॅन्ड द थीम हा 5 मार्क्स ए क्वेश्चन नंबर 5 ए बी क्वेश्चन नंबर 6 ए आणि बी आणि याच्यानंतर लास्ट क्वेश्चन नंबर शेवटचा तो आहे ट्रान्सलेशन ट्रान्सलेशनमध्ये 1, 2, 3 असे दिले जातात यामध्ये 2 मार्क्स 2 मार्क्स 1 मार्क आता 2, 2 आणि 1 हे जे दिले जाणारे असतात याच्यामध्ये वर्ड सेंटेन्सेस आणि प्रो असं असतं यामध्ये तुम्हाला वर्ड्स असतील याच्यामध्ये 6 वर्ड्स असतात 6 पैकी 4 सॉल्व करायचे 2 मार्क्स त्यानंतर सेंटेन्सेस असतात सेंटेन्सेस 4 असतात 4 पैकी 2 ट्रान्सलेट करायचे 2 मार्क्स आणि एक असतो प्रोव्हर्ब आता हा जो प्रोव्हर्ब आहे या प्रोव्हर्बमध्ये जो क्वेश्चन आपल्याला दिलेला असतो या प्रोव्हर्बचा 2 प्रोव्हर्ब असतील 2 प्रोव्हर्बपैकी एका प्रोव्हर्बला ट्रान्सलेट करायचं हा 1 मार्क म्हणजे मित्रांनो तो लक्षामध्ये ठेवा हा पार्ट जो आहे ट्रान्सलेशन 10 प्लस 10 प्लस 5 25 मार्क्स आपल्याला या ठिकाणी रायटिंग स्किल आहे याच्याशिवाय हे 5 मार्क्स
हे देखील राइटिंग स्किलचेच आहे, म्हणजे टोटल राइटिंग स्किलचे मार्क्स किती, 10 + 10 = 20 + 5 = 30, म्हणजे राइटिंग स्किल्स रिलेटेड 30. आता ग्रामरशी रिलेटेड किती बघा, हा या ठिकाणचा लँग्वेज स्टडीचा पार्ट 8 आणि हा जो आहे तो 2. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला प्रिपरेशन करायचं, प्रिपरेशन करत असताना या हा टेक्स्चुअल पार्ट, त्याच्यानंतर ग्रामर अँड हा व्होकॅबलरी पार्ट, आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे हा रायटिंग स्किलचा पार्ट. रायटिंग स्किल 30 झालं, ग्रामर किती आहे बघा, ग्रामरमध्ये 8 आणि 2 = 10, त्याच्यानंतर या पॅसेजमध्ये 2 मार्क्सचा हा क्वेश्चन जो आहे तो ग्रामरचा असतो. सेकंड पॅसेजमधला देखील हा 2 मार्क्सचा ग्रामरचा असतो, आणि हा अनसीन पॅसेज याच्यातला देखील 4 जो आहे तो ग्रामरचा असतो. म्हणजे 2 + 2 + 2 हे 6 मार्क्स जे आहे हे परत ग्रामरचे झाले, म्हणजे 10 + 6 हे झाले ग्रामरचे 16 मार्क्स. याच्याशिवाय व्होकॅबलरीवरती किती आहे, व्होकॅबलरीला ॲक्च्युअली लँग्वेज स्टडीचाच पार्ट आहे, याच्यामध्ये देखील व्होकॅबलरी असतो, आपण तेच ग्रामर आणि व्होकॅबलरी कंबाईन या ठिकाणी कन्सिडर करतोय. या मधला थर्ड क्वेश्चन जो आहे पॅसेज मधला व्होकॅबलरी फ्रॉम द पॅसेज, फर्स्ट 2 मार्क्स ऑफ व्होकॅबलरी, सेकंड पॅसेज 2 मार्क्स, अँड थर्ड पॅसेज 2 मार्क्स. सो टोटल 6 मार्क्स आर फॉर व्होकॅबलरी. So, how many marks are for this section, grammar and vocabulary? 16 + 6 = 22. It means 22 marks are for vocabulary. 30 and 22. एक लक्षात घ्या मित्रांनो, 80 मार्क्स पैकी 52 मार्क्स हे फक्त तुमच्या जनरल स्टडीजवरती, तुमच्या वोकॅबलरीवरती, तुमच्या ग्रामरवरती, तुमच्या रायटिंग स्किलवरती डिपेंड आहे. आता टेक्स्चुअल पार्ट जो आहे बाकीचा राहिलेला, म्हणजे हा 52 मार्क्स झाले, म्हणजे टेक्स्चुअल पार्ट बाकीचा राहिलेला जो आहे तो बाकीचा झाला, टेक्स्चुअल पार्ट किती झाला, 28 मार्क्स झाला. म्हणजे हा 28 मार्क्सचा बाकी राहिलेला पार्ट जो आहे तो टेक्स्चुअल आहे. म्हणजे आपल्याला जे आपण प्रिपरेशन करायचं, हे संपूर्ण प्रिपरेशन आपण करत असताना, हे पूर्ण प्रिपरेशन करत असताना 80 मार्क्स हा एवढा पार्ट पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचा, आणि याच्याशी रिलेटेड आपली संपूर्ण स्टडी असेल. म्हणजे तुम्हाला युनिट जो आहे, युनिट फर्स्टमध्ये 5 टॉपिक्स आहे आणि सेकंडमध्ये 5 टॉपिक्स आहे. हा युनिट फर्स्टमध्ये 5 टॉपिक्स आणि सेकंडमध्ये 5 टॉपिक्स. या 5 टॉपिक्समध्ये लक्षात घ्या, 1, 2, 3, 4, 5 आणि इथे देखील 2.1, 2.2, 3, 4 आणि 5, म्हणजे 10 लेसन्स आहेत. या 10 लेसनपैकी आपल्याला फर्स्ट टर्ममध्ये जो ड्रॉप झालेला पार्ट आहे हा 2.2 आणि 2.3, म्हणजे तुम्हाला फर्स्ट टर्मसाठी हे 5 लेसन 6, 7 आणि 8 हा एकूण 8 लेसन प्रिपेअर करायचे. या 8 लेसनशिवाय ग्रॅमॅटिकली पार्ट आहे आणि रायटिंग स्किलचा पार्ट आहे. मग रायटिंग स्किलमध्ये स्टोरी रायटिंग, डायलॉग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, एक्सपँड द थीम किंवा आणखीन हा संपूर्ण जो पार्ट आहे, हा सर्व पार्ट जो आहे तो ग्रामर आणि व्होकॅबलरीमध्ये येतो. आणि रायटिंग स्किलचा वगैरे हा रायटिंग स्किलमधला आणि ग्रामर आणि व्होकॅबलरीमधला जो पार्ट आहे हा लँग्वेज स्टडीमधला पूर्ण पार्ट. याच्यामध्ये मग आपण वेगवेगळे टॉपिक आहे, वॉइस आहे, टॅग आहे, वॉइसचा पार्ट येतो, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस, ऑक्झिलरी टेन्स, हे पूर्ण पार्ट जो आहे तो ग्रामरचा. तेव्हा आपण हा संपूर्ण सिलॅबस लक्षामध्ये घ्यावा आणि या संपूर्ण सिलॅबसनुसार आपल्याला प्रिपरेशन कसं करायचं आहे, हा एक ओव्हरऑल जो पूर्ण प्लॅन आहे तो आपण प्लॅन ठरवावा आणि त्या प्लॅनप्रमाणे आपल्या अभ्यासाला आपण सुरुवात करावी. तेव्हा फ्रेंड्स, वी जस्ट हॅव फोकस्ड ऑन द क्वेश्चन पेपर फॉर्मॅट अँड हाऊ वी हॅव टू प्रिपेअर फॉर द एक्झाम, ऑल पार्ट वी हॅव फोकस्ड हियर. नाऊ
we have to continue with our syllabus. So in another videos I go in detail with these all the lessons, exactly what part is there. Okay, thank you.